काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन हे स्पष्ट केलं होतं की हो, प्रीतमताईंचं नाव मीडियामधून चाललं होतं आणि त्यांच्याबद्दल आम्ही कुठेही मंत्रिपदाची मागणी केलेली नव्हती आणि त्यांना नाही मिळालं तर आमच्या नाराज होण्याचा विषय येत नाही, कारण आमची मागणीच नव्हती। दुसरी गोष्ट, मी दिल्लीला गेले, ती सचिवांची बैठक होती, इथे मी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट भूमिका मांडल्यानंतरही कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड रोष होता, त्यांनी राजीनामे द्यायला सुरुवात केली होती। मी दिल्लीला गेले, ती सचिवांची बैठक होती, त्या सचिवांच्या बैठकीमध्ये संघटनेचा विषय होता। गेल्या 6 वर्षांमध्ये कधीही दिल्लीच्या कोणत्याही नेत्याने मला कुठल्याही विषयावर अशा पद्धतीने चर्चा करून समज दिली वगैरे अशी जी काहीतरी कोणीतरी चुकीची बातमी दिली आहे ते कधीही घडलेलं नाही। आमची प्रधानमंत्री नरेंद्र मोदींवर अत्यंत सुंदर बैठक पार पडली, अत्यंत इंटरॅक्टिव्ह बैठक पाडली आणि ती 100% संघटनेला समर्पित बैठक होती। त्याबद्दल कुठेही भाष्यता न करण्याचा आमचा नियम असल्यामुळे मी त्याच्यावर फारशी चर्चा करणार नाही। मी मागणीच केली नसल्यामुळे मी जाऊन तिकडे लोकांना काही बोलेन नेत्यांना हे अपेक्षितच नव्हतं, परंतु राजीनामा सत्र जे चालू होतं त्याच्यावर नक्कीच मी राष्ट्रीय अध्यक्षांना कानावर घातलं की असं असं पद्धत आहे, असं असं चालू आहे, लोक जरा नाराज आहेत। त्यांनी सांगितलं की हे तुम्ही सांभाळून घ्याल, असा विश्वास आहे, तुम्ही ते सांभाळून घ्याल आणि मी ते सांभाळून घेते। माझी भूमिका स्पष्ट झाल्यानंतर देखील कार्यकर्त्यांनी थोडासा नाराजी व्यक्त केली आणि त्यांचा जी नाराजी आहे त्यालाही सन्मान देऊन त्यांना सगळ्यांना मी समजवलंय, त्यांना आव्हान केलंय। संख्या खूप जास्त असल्यामुळे मला माईकवर त्यांच्याशी संवाद साधावा लागला आणि त्यांना बोलावं लागलं आणि त्यांना मी जे बोलले ते तुमच्या सर्वांसमोर आहे, त्यामुळे मला वाटत नाही की आता या विषयाला कुठल्याही प्रकारचा वेगळा रंग देण्याची आवश्यकता आहे। जे तुमच्या कार्यकर्त्यांनी राजीनामे दिलेले आता पुढे काय होणार? ते राजीनामे मला वाटतं भारतीय भाजपाच्या नेत्यांनी पण बोललेत, आशिषजी शेलार बोललेत, प्रवीणजी दरेकर बोललेत, राम शिंदे बोललेत, मला वाटतं स्वतः देवेंद्र फडणवीसही बोललेत की आम्ही नाराज नाही, आता अजून कोणी बोलायची आवश्यकता नाही। मी असंही सांगितलंय की माझ्या कार्यकर्त्यांनी राजीनामे दिलेले मला मंजूर नाहीत, ते मागे घ्यावे। याचं कारण असं आहे की ते बिचारे त्यांच्या त्यांच्या तालुक्याच्या स्तरावर आपल्या आपल्या राजकारणात स्वतःच्या पायावर उभे असताना त्यांचे राजीनामे देऊन दबाव तंत्र वगैरे असं काही करण्याची मला आवश्यकता नाही, कारण माझा संवाद माझे जे नेते जे आहेत दिल्लीचे त्यांच्याशी व्यवस्थित आहे असं माझं मत। धर्मयुद्ध म्हणाला आज भाषणामध्ये, नक्की थोडं इलॅबोरेट कराल का धर्मयुद्ध म्हणजे? हे पहा, लोकांच्या मनामध्ये जी भावना आहे ती भावना अशी तीव्र होत चालली आहे की ती मला डावलण्याची आहे आणि मी डावलूनही काही करत नाही ही भावना आहे, कारण लोक रस्त्यावरचे कार्यकर्ते आक्रमक आहेत। मुळातच हा कार्यकर्ता मुंडे साहेबांचा कार्यकर्ता हा आक्रमक आहे। मुंडे साहेबांनी राजकारणामध्ये जे काम केले त्याची त्या एक पद्धत त्यांना अवगत आहे। आम्ही खूप संघर्ष केला, आम्हाला अनेक संघर्षांना जावं लागलं सामोरं, पण ह्या संघर्षावरती कार्यकर्ता माझं नातं हे नेहमी अटूट राहिलं। धर्मयुद्ध हे आहे की माझा जो प्रेम करणारा वर्ग आहे, माझा जो कार्यकर्त्याचा संचय आहे, त्याच्यामध्ये कुठेतरी अडचण निर्माण होती अशी भावना झाली लोकांची, कारण माझा फॉर्म भरायला लावून माझा काढला आणि रमेश अप्पांना कराडांना तिकीट दिलं, माझा राज्यसभेत चर्चा असताना भागवत कराडांना दिलं, तर तिथे मी स्वतःहून गेले, त्यांच्या नॉमिनेशनला गेले, पण मंत्रिपदाचा विषय थोडा मला माहिती होण्यास प्रचंड म्हणजे उशीर झाल्यामुळे लोकांच्या मनामध्ये ही भावना झाली की ताईंना डावलण्यासाठी देतात। तर माझं म्हणणं आहे की हे धर्मयुद्ध हे की ही जी वज्र मुठ मुंडे साहेबांनी केली होती, जी कायम ठेवण्याचा प्रयत्न मी 6 वर्ष यशस्वी करू शकले, ती वज्रमुठ अशीच ठेवली पाहिजे। कोणाला काही पद दिलं, कोणाला काही सन्मान दिला म्हणून आमचं नातं खराब होऊ नये, ना माझं त्यांच्याशी नातं खराब होऊ नये, कराड आणि बाकी ज्यांची संधी मिळाली त्यांच्याशी आणि समाजातील लोकांचंही मन खराब होते, हे धर्मयुद्ध आहेच आहे, आम्हाला लढावंच लागणार आहे। संघटित समाजाला हे नेहमी प्रश्न असतात की आम्हाला हे धर्मयुद्ध टाळायचं आहे, हो म्हणूनच मी राजीनामे वापस द्यायला। धर्मयुद्ध भाजपच्या अंतर्गत धर्मयुद्धाबद्दल बोलताय तुम्ही? नाही, मी असं काही म्हणणार नाही, जिथे काढला तिथेच म्हणेन। मी जे बोलले तेच बोलले, धर्मयुद्ध हे आहे की जेव्हा एखादा व्यक्ती राज्यभर प्रवास करून
प्रचंड मेहनत करून एक संघटन करतो ते त्याच्या नावावर त्याच्यावर प्रेम करणारा माणूस त्याच्या संघटनेशी जोडला जातो. त्याचा आणि संघटनेमध्ये विसंवाद असणं, आपल्या नेत्याला संघटनेमध्ये स्थान नाही अशा प्रकारची भावना विनाकारण नेत्या मनामध्ये कार्यकर्त्यांच्या निर्माण होणारे निर्णय होणं, त्याच्यामुळे प्रसंग मनामध्ये होतो. धर्मयुद्ध म्हणजे काय तर आपल्या आपल्या विचारांशी असलेला आपल्या समर्पित संस्कारांशी असलेला हा संघर्ष आहे. आणि धर्मयुद्ध हेच आहे की ही जी माझी मोट आहे ती मोट डिस्टर्ब न होता कामा नये. भले कोणालाही पद मिळवून लोकांना वाटतं मला मिळालं पाहिजे, मला नाही मिळालं तरी माझी हरकत नाही, पण ही माझी रमूट कायम राहायला पाहिजे, एकजूट कायम राहायला. ते जेव्हा मला येऊ नये अशी माझी अपेक्षा आहे. अनेकदा बोललं जातं त्यांनी ते लक्षात ठेवावं त्याचा उल्लेख तुम्ही केला की पंकजा मुंडे यांना पक्षाने तूप दिलं याचा उल्लेख तुम्ही केला, अनेकांना दिलं गेलं आणि त्याचाही उल्लेख केला, तर तुमच्या बाबतीत हे सतत बोलून दाखवलं जातं. हे पा अत्यंत चांगला प्रश्न विचारला प्राजक्ता. मी माझ्याविषयी गेल्या 2-3 दिवसात जे जे स्टेटमेंट आले ते सगळे मी लिहून ठेवले. त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा कोणताही नेता नकारात्मक नाही बोलला, खूप चांगलं आणि सकारात्मक आणि आशावादी बोलले. प्रत्येक नेता म्हणाले की नाही ताई सांभाळून घेतील, कार्यकर्त्यांचा संताप हा विद्रोह. काही नेत्यांनी असं स्टेटमेंट केलं की पंकजा मुंडे लक्षात ठेवतील, आणि हे स्टेटमेंट त्या नेत्यांकडनं किंवा काही लोकांकडनं वारंवार आलं. तर माझं हेच म्हणणं की मला पक्षाने दिलं हे मी लक्षातच ठेवते, पण पक्षाने मला माझ्यावर अनेकांना दिलंय. त्यामुळे माझं हो बरोबर आहे की सतत हे बोलून का दाखवलं जातं जे माझ्या पक्षातले नाहीत त्यांच्याकडनं. मैं पूरा हिंदी में बोलूं वापस से. आपने जो भाषण किया उसमें कहा कि प्रधानमंत्री मोदी, अमित शाह, जेपी नड्डा आपके नेता है, लेकिन देवेंद्र फडणवीस जो महाराष्ट्र के नेता है उनका नाम लेना शायद आप भूल गई है. मैं राष्ट्रीय स्तर पे काम कर रही हूँ, महाराष्ट्र के कोई भी पद पर मैं नहीं हूँ, मेरे नेता राष्ट्रीय स्तर पर ही है. तुम्ही जे वारंवार म्हणाल की आपली शक्ती कमी करण्याचा हा डाव आहे जो आपण पूर्ण होऊ देणार नाही, आणि पुढचा मार्ग मला खडतर दिसतोय. हो खडतर दिसतोय मला मार्ग, कारण आज आज आघाडीचं सरकार आहे महाराष्ट्रामध्ये, 3 पक्ष एका बाजूला आहेत, नगरपालिकेच्या निवडणुका आहेत, महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत. त्यामध्ये जर माझा कार्यकर्ता अगतिक असेल, माझा म्हणजे माझ्यामुळे माझ्या पक्षाशी जोडलेला आणि पक्षामुळे माझ्याशी जोडलेला या दोन्ही कार्यकर्ते जर अगतिक असतील तर ते खडतरच मार्गाकडे जाणारी दिशा आहे. आणि ते होऊ नये, त्यांनी शांत राहावं, त्यांनी संयमाने राहावं, त्यांनी स्वतःच्या मजबूतीने राहावं ही माझी अपेक्षा आहे. डोळे चोळून बघा एकदा, तुम्ही उल्लेख केलेला आहे कोणतं दृश्य जे वारंवार तुमच्या समोर येतं, कोणतं दृश्य नाही, एखादं दृश्य जेव्हा आपल्याला अस्पष्ट दिसत असतं तेव्हा आपल्याला आपण एकदा डोळे चोळून बघतो की ते खरंच अस्पष्ट आहे का स्पष्ट आहे. तर मी आता डोळे चोळून बघितले की हे जे झालंय हे अन म्हणजे असं कुठल्याही चुकीच्या भावनांनी नाही झालंय. तर एकदा डोळे चोळून बघा कार्यकर्त्यांची जी भावना झाली की ताई असं अशा पद्धतीने राजकारण होत आहे किंवा पक्षामध्ये राज्यस्तरावर अशा प्रकारे डावललं जात आहे, तर एकदा ते आपण त्याच्यावर तपासलं पाहिजे. कुठल्याही भूमिकेच्या अंतिम आपण स्तरावर जाण्याच्या आधी तपासून घेतो. नेत्यांच्या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी येतात, अमित शहा येतात, देवेंद्र फडणवीस काय येते किंवा महाराष्ट्राचे नेते काय नाही, मराठीत उत्तर काय काय तुमच्या नेत्यांच्या यादीमध्ये? माझ्या नेत्यांच्या यादीमध्ये अमित शहा येतात, माझे नेते. मी राष्ट्रीय स्तरावर काम करत आहे, माझे नेते नरेंद्र मोदी, जे पी नड्डा आणि अमित शहा आहेत हे मी म्हणले. आणि याच्यामध्ये मला माझे मी राष्ट्रीय स्तरावरचे ते माझे नेते आहेत, मी राष्ट्रीय स्तरावर काम करते, मी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करते आणि हे मी परत परत सांगते. त्यामुळे इथे विषयच येत नाही कुठलाही नाव का नाही घेतलंय. आप पूरा हिंदी में बोलू. एक मराठीत एक छोटासा प्रश्न, मी म्हणाल की ज्या दिवशी अंगावर छत पडेल त्या दिवशी नेमकं मी एक मला वाटतं की चांगली वक्ता आहे, आय डोंट नो तुम्हाला काय वाटतं, पण वक्ता जेव्हा बोलत असतो ना तर त्याला त्याचा सगळ्या अंगाने त्याचा विचार केला पाहिजे. तो आपलं भाषण फुलवत असतो. तर मी तुम्ही जर बघितलं माझे भाषण, मी पब्लिकशी संवाद साधते, मी असं उभा राहून धडधड धडधड माझे मुद्दे बोलून जात नाही किंवा मी ते ऐकतायत का नाही याची दखल घेत नाही असंही नाही होत. माझं त्यांना इन्वॉल्व्ह ठेवते
आणि माझं ग्रामीण माझा फॉलोअर आहे, शहरी फॉलोअर आहे, जशाला जे अपील होईल ते वाक्य बोलते, अलंकारित बोलते, चांगलं बोलते, चांगलं वक्तृत्व आहे. प्रत्येक गोष्टीचं आपण किस पाडण्याची आवश्यकता नाही. मैं आज जो कार्यकर्ता पूरे राज्य भर से आए थे, कुछ तेलंगाना, मध्य प्रदेश, गुजरात से छोटे छोटे पंचायत के सदस्य वगैरह आए थे, आज उन सब से मैंने बातचीत की. बातचीत जाहिर तरीके से करनी पड़ी क्योंकि बहुत संख्या में आए थे. माइक लगा कर उनसे संवाद किया. आपने देखा कि वो भी बात कर रहे थे और मैं भी उनसे बात कर रही थी. उन्होंने सबने रेजिग्नेशन दिया था और ये रेजिग्नेशन का कारण उनका असंतोष बताया था. वो असंतोष ये था कि उनकी इच्छा थी कि भारतीय जनता पार्टी में मंत्रिमंडल जो अभी प्रीतम तई काम कर रही है, जो मेरी बहन है, जो सांसद है लोकसभा से चुन के आई है, उनका नाम चल रहा था मीडिया के माध्यम से और चर्चा हो रही थी. तो उनका नाम चलने के बाद उनको मंत्री पद नहीं मिला, वो तो है ही नहीं, पर डॉक्टर भगवत करार इनको मिला. उस बारे में मैंने ऑलरेडी पत्रकार परिषद लेकर कुछ दिन पहले खुलासा किया था कि मैंने, मेरे परिवार ने, प्रीतम मुंडे ने कभी कोई मांग नहीं की कि हम मंत्री पद चाहते हैं. मैंने कोई नेता से इस बारे में कोई बात नहीं की. तो हमारी जब हमने मांग ही नहीं की तो नाराजगी का प्रश्न उद्भवता नहीं है. और इसमें जो डॉक्टर करार को मिला वो भी मुंडे साहब के कार्यकर्ता हैं, मुंडे साहब के विचारों पे चलने वाले कार्यकर्ता हैं और उनको मिला है तो मैंने उनका अभिनंदन किया. वो मुझसे उम्र में बड़े हैं, उनका अवमान ना हो ऐसा आह्वान मैंने लोगों को किया और मैंने ये स्पष्ट किया है कि हमारी कोई मांग नहीं थी. लोगों के बीच में इसलिए दुख है, इसलिए थोड़ा सा असंतोष है क्योंकि लोग चाहते हैं कि अपने नेता को ताकत मिले. पर मैं ये समझती हूँ कि कोई पद से ताकत मिलने की आज आवश्यकता लगती नहीं, इतना वीक नेता होता नहीं है. और मैंने अपने और एक चीज़ को मैं स्पष्ट करना चाहती हूँ. मैं दिल्ली गई थी तो मेरी संगठन की बैठक थी, मैं राष्ट्रीय सचिव के तौर पे गई थी. दिल्ली में ऐसी कोई भी बात हुई नहीं. कोई कुछ माध्यमों ने ये चलाया कि हमें मोदी जी ने डांटा या हमने मोदी जी ने कुछ पूछ बताया, ये सब गलत बात है. मोदी जी के साथ बहुत ही सुंदर मार्गदर्शन हुआ, बहुत ही सुंदर आदान प्रदान विचारों का हुआ और 100% संगठन की बैठक थी. उन्होंने ऐसी कोई बात कभी कही नहीं. और जेपी नड्डा जी हमारे राष्ट्रीय अध्यक्ष हैं, मैंने उनसे भी बातचीत की. ये राजीनामा लोग दे रहे हैं, रेजिग्नेशन दे रहे हैं और उनके बारे में मैंने चर्चा की और किसी ने मुझे पूछकर जवाब मांगा नहीं. मैंने खुद से उनसे चर्चा की और उनको सारी चीज़ें बताई और वो उन्होंने कहा कि आप इसको संभाल लेंगे, हमें विश्वास है. और मैंने यही कहा कि लोगों का असंतोष है, मैं उसको संभाल. भाई आपने धर्म युद्ध जब तक टाल सकते हैं तब तक टालने की बात कही है, उसको थोड़ा विस्तार में. ये मेरे कार्यकर्ता है, ये बहुत बड़ा संचय है, ये महाराष्ट्र के कोने कोने में है. ये मेरे वजह से कुछ लोग पार्टी से जुड़े होंगे, कुछ पार्टी लोग पार्टी की वजह से मुझसे जुड़े होंगे. तो ये जो लोग हैं इनके मन में अगर हमेशा ये रहा कि प्रश्न चिन्ह कि हम क्या करें, हमारी नेता का क्या है, मैं उनको चाहती हूँ प्रश्न चिन्ह से वो बाहर निकले, वो द्वंद्व से बाहर निकले. और ये धर्म युद्ध होता है हमेशा आर या पार. जो मेरा कार्यकर्ता थोड़ा आक्रामक है वो हमेशा, जबकि मैंने प्रेस लेकर क्लियर करके भी उन्होंने राजीनामा दिया, तो मैंने उनको ये कहा कि मुझे इस धर्म युद्ध में नहीं जाना है. मैं नहीं चाहती कि मेरे नेता के पद के लिए कार्यकर्ता शहीद हो जाए और अपने पदों से रेजिग्नेशन दे. वो उनके पद बहुत ज़्यादा मेरे लिए मायने रखते हैं. वो अपने छोटे छोटे घर में, छोटे छोटे परिस्थितियों में से निकलकर वो अपने पदों पर तक अपना प्रवास तय करते हैं और मैं नहीं चाहती कि वो अपने पदों का मेरे इस प्रवास में बलिदान दे. जबकि उनको अगर पद मिले, भले वो भागवत कराड हो और कोई हो, तो ये मेरे लिए सम्मान की बात है. मैं जातिवाद में विश्वास नहीं करती, पर ये जो जाति है वो एक संघ है, एक दिशा में जाने वाली है और इसमें अगर कोई टूट पड़ती है तो मेरा दिल दुखता है. मैं नहीं चाहती कि वो टूट पड़े. सही समय आने की बात है, सही समय आने पर निर्णय लिया जाएगा. आपने कहा सही समय आने पर निर्णय लिया जाएगा, अभी चार से कोई निर्णय नहीं लेना. वो सही समय कौन सा है, सही समय पर कौन सा निर्णय लेने की बात आप कर रही है? जब वो आएगा तब मुझे पता चलेगा. अभी कार्यकर्ताओं का संवाद अलग होता है और पत्रकारों से संवाद अलग होता है. कार्यकर्ताओं से मैं भाषण देती नहीं हूँ, मैं अपना भाषण याद करके आके डिलीवर करके नहीं जाती हूँ. मैं हमेशा देखती हूँ कि प्रतिसाद क्या है, रिस्पांस क्या है. और ज़रूर हर राजनीति में, हर फील्ड में ये युद्ध सबको
इससे गुजरना पड़ता है, आपको भी गुजरना पड़ता होगा, और तब हमको सही निर्णय लेना और अपने निर्णयों के वजह से ज़्यादा असर लोगों को फायदा ही हो नुकसान ना हो इसका इसकी चिंता करना ये नेता का कर्तव्य है। और जो मेरा कर्तव्य, मैं नहीं चाहती मेरे कार्यकर्ताओं को कोई आपत्ति हो। किस चीज़ का निर्णय क्या शिवसेना पार्टी है, कहा जा रहा है शिवसेना में जाने वाली है, शिवसेना जाने की या बढ़ रही है? मैंने भी ऐसा सुना, ऐसा कहा जा रहा है। वडेट्टीवारा ने आताच टीका केलेली आहे की कौरव ही त्यांच्याच पक्षाचे, पांडव ही त्यांच्याच पक्षाचे, महाभारत ही त्यांच्याच पक्षात सुरू आहे, अशी भाजपने टीका केली। ठीक आहे, मी तर बघेन काय म्हणाले ते। एक शेवटचा प्रश्न, तो म्हणजे तुम्ही असं म्हणाला की जर मी संपले असले तर मला संपवण्याचा प्रयत्न सुद्धा संपला असेल, असा प्रयत्न तुमच्या पक्षातून झाला होता असं म्हणायचं? हे पहा, मला सतत संघर्ष माझ्या वाट्याला आलेला आहे आणि आता माझा कार्यकर्ता जो दुखावला गेला आहे तेव्हा मी अत्यंत मोकळी व्यक्त झालेली आहे आणि मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टींची सगळ्या पद्धतीने ज्यांना सर्वांना आम्हाला माहिती आहे की कसं आहे महाराष्ट्राचं राजकारण, कसं आहे महाराष्ट्राचं पॅटर्न, ह्या सगळ्या गोष्टींना सांभाळून घेऊनही राजकारण करता येतं। उदाहरणार्थ जेव्हा डॉक्टर बाबत कराडांना राज्यसभा द्यायची होती तेव्हा मी त्यांचं नॉमिनेशन करायला गेले होते, त्यामुळे ह्या गोष्टी ज्या होत राहतात, कुठेतरी मीडियात एक बातमी होती प्रीतम मुंडे दाखल झाल्याने, मग आम्हाला ते क्लिअर करावं लागतं की बाबा आम्ही मुंबईत आहोत, मग कोणीतरी म्हणतं की पंकजा मुंडे नाराज, आम्हाला क्लिअर करावं लागतं की नाही बाबा आम्ही नाराज नाही, आम्ही मागितलंच नाही तर नाराज कशाला, जी गोष्ट मी मागितलीच नाही। हे सतत जे चाललेलं आहे हे कुठेतरी मला डिस्टर्ब करणार आहे आणि त्यामुळे मी त्याच्यावर स्पष्ट भूमिका घेतलेली आणि मला वाटतं की हे जे आत्ता चाललं आहे पक्षामध्ये बऱ्याच लोकांना ऐकून घेण्याची आवश्यकता आहे आणि त्याच्यात मीही काही रोल प्ले करेन आणि नेत्यांनी वरच्या दखल घ्यावी असं माझं। ते कॉमा की बात आपने कही है क्या, फुल स्टॉप दिमाग में? फुल स्टॉप मेरे बहुत कॉमा लगने वाले हैं, फिर देखिए।